नमस्कार, मी संपदा साळवे, आपला तालुका आपली बातमी या बातमीपत्रात आपलं सगळ्यांचं स्वागत. पाहूयात पारनेर तालुक्यातील काही महत्त्वाच्या घडामोडी. सुभा परिसरातील औद्योगिक वसाहतीत भूमिपुत्रांना डावलून बाहेरचे कुणी मसल पावर वापरणार असेल तर ते कायदा सुव्यवस्थेसाठी खपून घेतले जाणार नाही, असा इशारा पोलीस निरीक्षक नितीन कुमार गोकावे यांनी केला. पोलीस निरीक्षक डॉक्टर राजेंद्र भोसले यांची सुभा येथून प्रशासकीय बदली झाल्याने त्यांना निरोप देताना व नव्याने हजर झाल्याने गोकावे यांच्या स्वागत कार्यक्रमात ते बोलत होते. पारनेर तालुक्यातील अळकुटी ते राळेगण हा रस्ता नुकताच मंजूर झाला. या रस्त्याच्या कामाचे उद्घाटन श्रेयवादावरून चांगलेच रंगले, परंतु या रस्त्याचे काम निकृष्ट होत असून हे काम तातडीने थांबून झालेल्या कामाचे ऑडिट करावे, हे काम दर्जेदार व्हावे यासाठी परिवर्तन फाउंडेशनने थेट केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे तक्रार केली आहे. पारनेर तालुक्यातील सुपा MIDC चे मोठमोठ्या उद्योगांना आकर्षण आहे, त्यामुळे येथे मोठे उद्योग येत असून MIDC विस्ताराच्या तिसऱ्या टप्प्यात 2090 हेक्टर जमिनीचे संपादन करण्यात येणार आहे, तशी अधिसूचनाही निघाली आहे. या माहितीला MIDC चे प्रादेशिक अधिकारी नितीन गवळी यांनीही दुजोरा दिला आहे. पारनेर तालुक्यातील निघोज येथील दारूबंदी हटवण्यासाठी एकत्र आलेल्या गाव पुढाऱ्यांच्या विरोधात महिलांनी ग्रामपंचायत निवडणुकीच्या निमित्ताने दंड थोपटला आहे. नवीन वर्षात 15 जानेवारी रोजी होणारी ग्रामपंचायत निवडणूक निघोज दारूबंदी कृती समितीच्या वतीने स्वतंत्र मंडळाच्या माध्यमातून लढवण्याचा निर्णय महिलांनी घेतला आहे. या मंडळात सर्व महिलाच असतील अशी माहिती कृती समितीच्या कार्यकर्त्या कांता लंके यांनी दिली. सर्वोच्च न्यायालयाची बंदी असतानाही पारनेर तालुक्यातील कातारवेडे येथे गावापासून सुमारे 1 किलोमीटर अंतरावर असलेल्या मारदानाच्या चढावर बैलगाडा शर्यतीचे आयोजन करण्यात आले होते. याची तक्रार पोलिसांकडे करण्यात आल्यानंतर सहायक पोलीस निरीक्षक पीटी वाघ हे पोलीस फौज फाट्यासह घटनास्थळी पोहोचले. तेथे बैलगाडा शर्यती सुरू असल्याचे पथकाच्या निदर्शनास आले. त्या तात्काळ थांबवण्यात येऊन शर्यतीचे आयोजन करणाऱ्या 14 जणांना अटक करण्यात आली. पारनेर तालुक्यातील हिवरे कोरडा येथील मांजर वस्ती ते नगर कल्याण रोडचे काम लोकसहभागातून करण्यात आले. यावेळी गावातील लोकांनी लोकवर्गणी गोळा करून रस्त्याच्या कामाला आर्थिक हातभार लावला आहे. तसेच निलेश लंके प्रतिष्ठान हिवरे गावातील ग्रामस्थ शिक्षक यांच्या आर्थिक मदतीतून या रस्त्याचे काम करण्यात आल्याची माहिती निलेश लंके प्रतिष्ठानचे कार्यकर्ते दत्ता कोरडे यांनी दिली आहे. मात्र आता या रस्त्याला अजून लोकवर्गणीची गरज असून हा रस्ता पूर्ण होण्यासाठी लोकांनी पुढे येण्याची गरज आहे. या बातमीपत्रात वेळ झाली इथेच थांबण्याची. ताज्या आणि महत्त्वाच्या घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत रहा मायभूमी न्यूज, आवाज जनमनाचा.